नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। आपल्या 4 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून नवी दिल्लीमध्ये परतले। मोदी यांचं दिल्ली विमानतळावरती भाजपच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं। भाजपच्या वतीनं विमानतळाच्या बाहेर एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली होती। पंतप्रधान मोदी यांनी युनोच्या सभेत भाषण करताना आंतरराष्ट्रीय दहशतवाद, अफगाणिस्तानमधील तालिबानचा दहशतवाद आणि लसीकरण या विषयावरती भाषण केलं। मोदींनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली याबद्दल भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी मोदी यांचे आभार मानले। सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला दिलेल्या भाषणात संयुक्त राष्ट्र आणि बहुपक्षीयत्वाची महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली। हवामान बदलांशी लढण्यासाठी आपल्या देशाच्या वचनबद्धतेचं त्यांनी वचन दिलं। तर बालकृष्णन म्हणाले की केवळ सन्मानित समन्वित आंतरराष्ट्रीय कृती आपल्याला कोरोना व्हायरस साथीच्या आजारातून शाश्वत आणि सर्वसमावेशक आणि लवचिक पुनर्प्राप्तीकडे नेऊ शकते। थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओ यांचा शनिवारी यांनी देशांना COVID-19 लस आणि औषधं ही इतरांसोबत शेअर करण्याचं आवाहन केलं आणि म्हटलंय की प्रत्येक जण जोपर्यंत यामध्ये सुरक्षित होत नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही। संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76व्या सत्राला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। ते थायलंडमधून व्हिडिओ लिंकद्वारे न्यूयॉर्क इव्हेंटमध्ये सामील झाले। कोरोना व्हायरस साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी संघर्ष याबद्दल या आठवड्यात नेत्यांच्या भाषणामध्ये ठळकपणे दिसून आला। अनेकांनी कोरोना लस वितरणाच्या असमानतेकडे लक्ष वेधून घेतलं। कंबोडियाच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांना शनिवारी सांगितलं की त्यांच्या देशात नोव्हेंबरपर्यंत COVID-19 विरुद्ध 80% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण होईल। प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार, लसीकरणाचा चांगला वेग यामुळे कंबोडियामध्ये सामाजिक आणि आर्थिक व्यवहार हळूहळू पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा आहे। महासभेत व्हर्च्युअली बोलताना पंतप्रधान म्हणाले की जगाला हवामान बदल, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। सुदानच्या संक्रमणकालीन सरकारच्या पंतप्रधानांनी इतर जागतिक नेत्यांना आवाहन केलंय की विकसनशील देशांना त्यांच्या लोकांसाठी आवश्यक प्रमाणात कोरोना व्हायरस लस मिळावी याची खात्री करण्यासाठी सहकार्य करावं। संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी शनिवारी जारी केलेल्या पूर्व रेकॉर्ड केलेल्या भाषणामध्ये अब्दाल्ला हमदोक म्हणाले की सुदानसारख्या देशाला पुरेशी लस मिळाल्याची खात्री करणं हाच उर्वरित जगाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग आहे आणि अधिकृत आकडेवारीनुसार सुदानला आवश्यक असलेल्या लसींच्या फक्त काही टक्केच लसींचा साठा आतापर्यंत मिळालेला आहे। रशियाचं म्हणणं आहे की अमेरिका आणि पाश्चिमात्य देश जगभरातील समस्या सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची भूमिका कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांनी शनिवारी सांगितलं की अमेरिका एखाद्याच्या स्वार्थी हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाला माध्यम बनवण्याचा प्रयत्न करत आहे। मालीचे पंतप्रधान म्हणालेत की देशाच्या काही भागामध्ये सरकारी नियंत्रणाचा अभाव यामुळे दहशतवाद आणि अर्थातच त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे। माझे सहकारी नागरिक हे सशस्त्र दहशतवादी गटाच्या दहशतीखाली सध्या जगतायत, त्यांना त्यांच्या प्राथमिक अधिकारांपासून सुद्धा वंचित राहावं लागतंय त्यामुळे, असं मालीचे पंतप्रधान चोगुएल कोकल्ला मागा म्हणाले। तालिबाननं अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याबद्दल आणि अफगाण महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांविरोधात शनिवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात सुमारे 100 लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। यापैकी अनेक आंदोलक हे लहान असताना अफगाणिस्तानातून निर्वासित म्हणून अमेरिकेमध्ये आले आणि ते आता प्रौढ झालेत। अफगाणिस्तानचे तालिबान शासक यावर्षीच्या जागतिक नेत्यांच्या संयुक्त राष्ट्र महासभेत बोलू शकणार नाहीयेत, ते शकले नाहीत आणि अफगाणिस्तानचे सध्या मान्यताप्राप्त UN राजदूत गुलाम इसेकझाई जे माजी सरकारचं प्रतिनिधित्व करतात त्यांनाच फक्त बोलण्यासाठी सूचीबद्ध केलं होतं। हैतीतील निर्वासितांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीवरून अमेरिकेवर टीका होत असतानाच आता हैतीच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला थेट लक्ष करत टीका केलेली आहे। अमेरिकेच्या सीमेवर अमेरिकन अधिकाऱ्यांनी घोड्यांच्या सहाय्यानं हैतीयन निर्वासितांना पळवून लावल्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेले होते। त्या पार्श्वभूमीवर हैतीयन पंतप्रधानांनी अमेरिकेवर केलेली ही
थेट टीका वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी हैती सध्या तोंड देत असलेल्या नैसर्गिक आणि आर्थिक तसंच सामाजिक आव्हानांवर भाष्य केलं. या आव्हानांना परतून लावण्यासाठी इतर विकसित देशांचं सहकार्य लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जगातील सर्व देशांनी एकत्रित येत कोरोना महामारीचं हे संकट परतावून लावलं पाहिजे असं मत मलेशियाचे पंतप्रधान इस्माईल याकूब यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना व्यक्त केलं. याकूब असंही म्हणाले की कोरोनाचा आणखी एक जीवघेणा व्हेरियंट येईपर्यंत वाट न पाहता तातडीनं याबद्दल उपाययोजना केल्या तर कोरोनाची ही स्थिती नियंत्रणात आणता येऊ शकेल. म्यानमारमधील सध्याची राजकीय अराजकाची स्थिती ही तिथल्या आरोग्य यंत्रणेला अधिक कमकुवत करत असल्याचं मतही त्यांनी मांडलं. प्रिन्स हॅरी आणि डचेस ऑफ सेसेक्स मेघन मर्केल यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. ब्रिटिश राजघराण्याचे हे सदस्य शनिवारी रात्री झालेल्या ग्लोबल सिटीजन कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आले होते. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ही एक खूप चांगली बैठक होती अशी प्रतिक्रिया मेघन मर्केल यांनी दिली. एक छोटासा ब्रेक इथे घेतोय, लगेच परत येऊयात. पाहत रहा जगाच्या पाठीवर. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. स्पेनमध्ये ला पाल्मा बेटावर गेल्याच आठवड्यात ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता आणि पुन्हा एकदा उद्रेक होण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. तिथे राहत असलेल्या नागरिकांना या नवीन संकटाला सामोरं जावं लागू शकतं. ज्वालामुखीची राख पसरली तर श्वसन मार्गाला, फुफ्फुसांना आणि डोळ्यांना सुद्धा हानी होऊ शकते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क आणि गॉगल लावूनच बाहेर पडण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. 19 सप्टेंबरला झालेल्या उद्रेकाचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलंय आणि पर्वतावरून खाली येणाऱ्या लाव्हारसामुळे आतापर्यंत शेकडो घरांचं नुकसान झालंय. लाव्हारस आणि राखेमुळे झाडांचं, प्राण्यांचं, घरांचं नुकसान झाल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे. ही खूप मोठी आपत्ती असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. गेल्या काही दिवसात 7,000 नागरिकांना आपली घरं सोडावी लागली. ला पाल्मा विमानतळावरून ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली राख हटवण्याचं काम कर्मचारी करतायत. आकाशापर्यंत राखेचं प्रमाण पोहोचल्यानं विमानतळ बंद करण्यात आलंय. कॅनरी बेटांवरची इतर विमानतळं शनिवारपर्यंत सुरू होती पण काही विमान कंपन्यांनी उड्डाणं रद्द केली आणि 19 तारखेला उद्रेक झाला. त्यानंतर हे प्रमाण वाढलं त्यामुळे आणखी 3 गावं रिकामी करावी लागणार आहेत. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र इतर बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.